जगभर साजरा होणारा ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजेच ख्रिसमस। इसवी सन 353 मध्ये रोम मधील ख्रिस्ती धर्मपुत्राने 25 डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस पाळावा म्हणून जाहीर केलं। तेव्हापासून सुमारे 1650 वर्ष हा सण साजरा होत आहे। हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मानतात, मात्र येशूच्या जन्माची खरी तारीख कुणालाही माहीत नाही। म्हणून 25 डिसेंबर ते 6 जानेवारी या 11 दिवसांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। रात्री 12 नंतर दिवस बदलतो, यामुळे 24 डिसेंबरच्या रात्रीच नवे आणि स्वच्छ कपडे घालून चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमतात। 12 वाजता प्रार्थना सुरू झाली की मग एकत्र भक्तिगीतेही म्हटली जातात। येशूच्या जन्मोत्सवाचे देखावे प्रार्थना मंदिराबाहेर उभारले जातात, ज्यात बाल येशू, त्याची आई मेरी आणि वडील जोसेफ यांचे, तसेच सर्वप्रथम येशूचे दर्शन घेणाऱ्या मेंढपाळांचे छोटे पण सुंदर पुतळे असतात। ती जागा गोठेवजा असल्याने गायी, बैल, मेंढ्यांच्या मूर्तीही तेथे असतात। बाल येशूला गवतावर निजवलेले असते। एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा कार्ड आणि भेटवस्तूंचा वापर करतात। लहान मुलांसाठी तर हा सण विशेषच। आपल्या घरात ख्रिसमस ट्री म्हणजेच नाताळाचे झाड सजवतात, त्यावर विद्युत रोषणाही केली जाते। मुलांसाठी खास खेळणी या झाडाला लटकवली जातात। आपल्याला लाल रंगाच्या वेशातील सफेद दाढीवाले नाताळ बाबा म्हणजेच सॅंटा क्लॉजनं ही खेळणी दिलीत की काय असा या मुलांचा भास होतो। धार्मिक विधी आणि आनंदाची उधळण करणाऱ्या नाताळच्या ख्रिस्ती बांधवांना आणि आमच्या रसिकांना शुभेच्छा। भारतातील अनेक सण आणि उत्सवांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।